तुकुम परिसरात अवैधरित्या उभारण्यात येत असलेले जिओ कंपनीच्या टॉवर उभारणीचे काम नागरिकांनी बंद पडले. रविवारी दुपारच्या सुमारास नागरिकांनी एकत्र येऊन हा प्रकार हाणून पडला. तुकुम क्रमांक 1 मध्ये भूषण तडसे राहतात. जिओ कंपनीने आज दुपारच्या सुमारास तडसे यांच्या घरावर टॉवर उभारणीचे काम सुरू केले. टॉवर उभारणीला परिसरातील नागरिकांनी विरोध केला. त्यानंतर नगरसेवक सुभाष कासनगोटुवार यांना माहिती दिली. कासनगोटुवार यांनी तातडीने घटनास्थळ गाठून चौकशी केली तेव्हा टॉवर उभारणी करणाऱ्यांकडे मनपाची कुठलीही परवानगी नसल्याचे उघड झाले. मनपाची कुठलीही परवानगी न घेता जिओ कंपनी शहरात टॉवर उभारणीचे काम करीत असल्याच्या प्रकाराबद्दल नागरिकात संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर संतप्त नागरिकांनी नगरसेवक कासनगोटुवार यांच्या नेतृत्वात टॉवर उभारणीचे काम बंद पाडले. जिओ कंपनीचं टॉवर तडसे नामक ज्यांची बिल्डिंग आहे, जे याचे घरमालक आहे, त्यांच्या घरी चालू होतं. या वार्डातील महिलांनी नागरिकांनी कंप्लेंट केली की बा जिओ कंपनीच्या टॉवरचं बांधकाम सुरू आहे म्हणून. जेव्हा मी नगरसेवक या नाते इथे आलो तेव्हा त्यांना विचारलं की बा तुमच्याकडे महानगरपालिकेची परवानगी आहे का. महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय टॉवर उभं करू शकत नाही. तेव्हा त्यांनी कोणची परवानगी दाखवली नाही. वार्डातल्या नागरिकांनी याला विरोध केला आणि अशा पद्धतीने इल्लिगलपणे जिओ कंपनीचे टॉवर समजा हे वार्डात उभे करत असेल तर याला नगरसेवक म्हणून मी बिलकुल खपवून घेणार नाही. पहिल्यांदा याला आम्ही धमकवलं तेव्हा ते आता सामान घेऊन सामान काढत आहे, त्यांचं टॉवरचं सामान काढत आहे, आता टॉवर बांधणार नाही म्हणतात. पण यानंतर जिओ कंपनीने तुकुम प्रभाग क्रमांक 1 मी नगरसेवक आहे, माझ्या प्रभागामध्ये कुठेही टॉवर उभा करण्याचा प्रयत्न करू नये. प्रयत्न केला तो हाणून पाडू. त्यांच्या घरी जिओचा टॉवर लावत आहे याच्यासाठी आमच्या वार्डवाल्यांची मंजुरी नाही आहे, तर आम्हाला हा टॉवर नको आहे. कोणत्याही हालतीमध्ये हा टॉवर झाला नाही पाहिजे. बांधकाम बंद, बांधकाम बंद. जर जबरदस्तीने त्यांनी लावला तर तुम्ही काय? आम्ही पुढची प्रोसिजर काय करायची ते करू. आम्ही सांगून दाखवू नाही काय करायचं करू. नगर सेवक पर्यंत जाऊ, कलेक्टर ऑफिस पर्यंत, जिथं जायचं तिथं जाऊ आम्ही. पण आम्हाला हा टॉवर नको.